सिद्धांत काय झालं? असं बाळ जन काय ऍडमिट केलंय ना? उमा काकी, नक्की काय झालंय ते डॉक्टरच सांगतील. ट्रीटमेंट सुरू आहे, आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. अरे असं काय करतो, काहीतरी सांग. म्हणजे पोलिसांना ते कुठे कसे सापडलेत? काही बोललेत का रे? त्यांच्या अंगावर काही जखमा बिखमा होत्या? नाही, जखमा वगैरे तरी काही दिसल्या नाही, पण आम्हाला ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. बेसुद? अरे काही मारामारी वगैरे झाली काय? अरे जखमा पण नाही म्हणतीय आजी. अगं तू बसणं कळेल आपल्याला. अगं तू गमग माझ्या लेकराला काय झालंय कळले वगैरे. डॉक्टर आले. पेशंट वर विषप्रयोग झालाय. काय विषप्रयोग? विषप्रयोग म्हणजे? त्यांच्या शरीरात विष सापडले. आयदर त्यांनी स्वतः घेतलं असेल किंवा त्यांना कोणीतरी दिलं असेल. डॉक्टर ऐका ना, विष म्हणजे नक्की ते विष कुठल्या तऱ्हेचं होतं ते लॅब रिपोर्ट झाल्यानंतरच कळेल. नाही पण म्हणजे पाटील साहेब आउट ऑफ डेंजर आहेत ना आता. ते आत्ता नाही सांगता येणार. नाही म्हणजे काय ते नीट काय ते सांगा ना आम्हाला. हे बघा ताई. नाही, मिसेस आहेत त्या त्यांच्या. बघा मिसेस पाटील, त्यांना हॉस्पिटलमध्ये आणायला उशीर झाल्यामुळे शरीरात विष पसरले. आम्ही ट्रीटमेंट देतोय पण आत्ता काय सांगता येणार नाही. काळजी घ्या यांची. बरोबर बोलते. बाबा असा आत्महत्या वगैरे नाही करणार. ते घातील काही काळासाठी मोडतील पण आपल्याला असं सोडून जाण्याचा विचार पण नाही करणार ग. हा नक्कीच काहीतरी दगा फटका असेल. हो आई अग, आमचे बाबा असे हिम्मत हारणारे नाही आहेत. हे बघा तुम्ही तुम्ही प्लीज शांत व्हा. पाटील साहेबांना काहीही होणार नाहीये. मी शौनकला पण फोन करून सांगितले, तो पोचतोच. हे कुणी केलं आणि कसं झालं अजून काही माहित नाही. हा पण घटनाचाही आम्हाला एक अंगठी सापडली. शिंदे एक, ही एक पिवळी गोळी आणि एक पांढरी गोळी काढा. ही अंगठी शौनकच्या आईची? म्हणजे पाटील साहेबांना शौनकच्या आई काय? माझ्या आईने का? तू आत्ता काहीतरी बोललास ना सिद्धांत, काय केलं माझ्या आईने? सिद्धांती काय बोलते?
शौनकरे पाटील साहेबांवर विषप्रयोग झाला आणि त्यांची तब्येत सिरियस. विषप्रयोग? सिद्धांत तुला काय वाटत, कोणी केलं असेल हे सगळं? का नाही सांगायचं? कळू दे की त्याला. तुझ्या आईने दिला आहे नावी. काय बोलताय तुम्ही? मी काय बोलत नाही, पोलिसांचे पुरावे बोलताय. म्हणजे? म्हणजे जिथं हे बेशुद्ध अवस्थेत सापडले ना, तिथं तुझ्या आईची अंगठी पण सापडली. नाही नाही, हे शक्य नाही. आई असं कधीच करणं शक्य नाही. शौनक, अशक्य असं काहीच नाही. बघतोयस ना तू, ही अंगठी तुझ्या आईची आणि ती आम्हाला सापडली घटनास्थळी. जा जा, बाप जिवंत आहे की नाही बघून घे. म्हणजे खरं काय ते कळू दे, तुझा आत्मा गार होईल. नाही नाही, हे शक्यच नाही. नाही म्हणजे आई तुला रागाच्या भरात काहीतरी बोलली असेल, पण आई हे असलं करणं शक्यच नाही. विषप्रयोग आणि आई? नाही नाही, हे शक्य नाही. नो, नेव्हर. शौनक, मला तुझ्या घरी जाऊन चौकशी करावी लागेल. कसली चौकशी? तुझ्या आईची चौकशी. शिंदे, तुम्ही चौकशीसाठी लागणारे सगळे ऑर्डर्स आणि पेपर्स बनवा आणि यांच्या बंगल्यावर भेटा. मी पुढे जातो. आणि हा, एक लेडी कॉन्स्टेबल पण घेऊन. सिद्धांत, मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. तुझं सुद्धा? अरे, तुला यायचं आहे तर ये. चल. माऊ, तू पण जा घरी. आम्ही आहोत ना इकडे सगळ्या जणी. तू घरी जा, तुझी गरज आहे तिकडे. तुझ्या बाबांची ज्यांनी अशी अवस्था केली आहे ना, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. तिथं पण खरं खरं बोल. तुला को काळजी करू सका. तुझ्या बाबांना काही होणार नाही हा माझा विश्वास आहे. हो माऊ, जा तू. ती अंगठी तुझ्या सासूची आहे, तूच ओळखलं होता ना. आत्या बाई या तराला जातील असं वाटलं नव्हतं. आत्या बाई तरी कशाला म्हणायचं? फक्त शौनकची आई. आपलं दुर्दैव दुसरं काय? घरी जाते, माझे हात पाय लटपटायला लागलेत. बाय, घरी जाऊन देव पाण्यात ठेवते. देवाला सांगते, माऊली माझ्या लेकरा लवकर बर कर ग माऊली. जा तुम्ही घरी. अक्षरा तुम्हाला नेऊन सोडत. अक्षरे, आजीला घरी सोड आणि परत या बाळा. तू काळजी घ्या.
मी तुझ्या समोर हात जोडायचे का नाही तूच ठरे. यांच्यासारखं काही झालं ना तर तुझ्या पुढ्यात पुन्हा कधीच हात जोडणार नाही. एका आईचा मुलगा तू आधीच हिरवून नेलायस आणि आता नवऱ्यावर गाला घालतोस हे मरण्याच्या दारात आहेत आणि हे आमची नाही तुझी परीक्षा आहे. चला निघू आम्ही. हो पण मी काय म्हणतो रोहनच्या घटनेनंतर त्याने घरातल्या घरात बारसं करायचं ठरवलंय म्हणजे मोठा समारंभ वगैरे नाहीये म्हणून विचारतोय. तुम्हाला रीतसर निमंत्रण दिलंय ना? हो साजिरीनी दिलंय निमंत्रण. आणि आपण कोणी परके होत का? आपल्याच भाचीच्या बाळाचं बारसं आहे ना. भाचीच्या बापाला आणि बहिणीला नाही बोलवलं. ठीक आहे आत्याला तर बोलवलंय आणि आता एकावर एक आत्या फ्री मिळणार आहे. तू आधी त्या विलास पाटीलचा पत्ता लागलाय का नाही हे तरी चेक कर. अग लागलाच असेल नाहीतर आपल्याला कळवलं असतं की त्यांनी. एक मिनिट म्हणजे काय बोलताय तुम्ही? दिव्या काय म्हणतेय? अहो विलास पाटील साजिरीला इथे न्यायला येणार होते पण ते आलेच नाही आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. साजिरी त्यांना शोधत होती. हो पण विलास असा कुठे जाईल? जागीरदार तुम्ही कशा पण काळजी करताय? एवढा मोठा माणूस तो असा थोडीच हरवणार आहे. अव डोक्यात हवान हातात फटफटी गावर भटकत असल आला सुद्धा असल घरला. चल ग कल्याणी चल. हो समजा घेतलंय ना बाई? हो घेतलंय मी सर. बारसं सोडून हिथं कशाला आली? बाप सापडला नाही वाटत अजून. उगाच काही माहित नसल्यासारखं दाखवू नका. माझ्याशी बोल काय ते स्पष्ट सांग. गेले काही तास विलास पाटील बेपत्ता होते. त्यांचा फोनही लागत नव्हता. अखेर पोलिसांना ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. कोणीतरी त्यांच्यावर विषप्रयोग केला होता. काय हे खूप वाईट झालं पण त्याचा आमच्याशी काय संबंध? तू इथे काय करतोयस? पोलिसांना घटनास्थळी एक अंगठी सापडली आहे. आणि ती अंगठी तुमची आहे असं साजिरीचं म्हणणं. हे बघा बघा तुमचे झाले. हो ही अंगठी माझीच आहे. मी सकाळपासून शोधत होते. आई आई ही अंगठी तुझी? अरे हो ही अंगठी माझीच आहे. पण ही घराबाहेर कशी गेली? सिद्धांत तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू नीट चौकशी कर. केदार काका आम्ही चौकशी करण्यासाठी चाललोय. मला सांगा हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठे होता? मी डॉक्टरांकडे गेलो होतो. आता चालू आहे घरी. म्हणजे ही अंगठी घेऊन घटनास्थळी तुम्ही गेला होतात तर? कारण अंगठी स्वतःहून काही चालत चालत तर जाणार नाही. काय म्हणायचंय तुला? जैन सर सर्च वॉरंट कशाला? घराची झडती घ्यावी लागेल ना. विलास पाटलांवर ज्या पदार्थाने विषप्रयोग झालाय
तो पदार्थ घरात आहे की नाही हे बघावं लागेल ना आम्हाला. व्हॉट नॉनसेन्स, आम्ही का करू असं? कल्याणी काकी, तुमची अंगठी घटनास्थळी सापडली आणि ती तुमचीच आहे हे तुम्ही मान्य देखील केलं. आम्हाला झडती घ्यावीच लागेल. शिंदे, चला मॅडमची रूम तपासून घेऊ. एक एक मिनिट सुद्धा. हे बघ, तुला चांगलंच माहितीये की आई असं कोणाच्याही जीवावरती नाही उठू शकणार. शौनक, हे बघ, मला माझी ड्युटी करू दे. कायद्यात जे आहे ते मला करावंच लागेल आणि हे सगळं करताना मला काही आनंद होत नाहीये. बरं, विलास पाटील असेच कोणाला तरी सापडले नव्हते रे. रीत सर वायरलेसवर मेसेज फिरला होता, मग आम्ही तिथे गेलो. शौनक प्लीज, मला माझं काम करू दे. शिंदे चला. रॅट पॉइजन. उंदीर मारण्याचं औषध तुमच्या रूम मध्ये काय करत? मी नाही आणलं, मला नाही माहिती हे इथे कसं आलं. तुम्हाला तर काहीच माहित नाही ना. किती सफाईने खोटं बोलते तुझी आई. घटनास्थळी तुमची अंगठी सापडते, घरामध्ये उंदीर मारण्याचं विष सापडतं आणि विलास पाटलांवर विषप्रयोग होतो. एवढे सगळे योग एकदम नाही घडून येत मॅडम. घडवून आणलेले योगायोग असूच शकतात ना सिद्धार्थ. मुद्दामून घडवून आणलेले काही लोकांनी. ऍब्सोल्युटली. आणि उंदीर मारायचं औषध बागेत असायला हवं ना, माळीदादांच्या ताब्यात. ते घरात कसं येईल? आई मला सांग, तू रूम मधून बाहेर पडली होतीस? अरे रूम मधूनच काय, आम्ही घराबाहेर गेलो होतो ज्वेलर कडे. अरे बाबा, आता बारशाला काय रिकाम्या हाताने जाणार होतो का? दागिना नको घ्यायला. आणि खात्री वाटत नसेल ना, दुकानदाराला जाऊन विचारा. आम्ही घरात नव्हतो तेव्हा कुणीतरी इथे येऊन. करेक्ट, अगदी करेक्ट. तुम्ही नव्हता त्यावेळेला ह्या दोघांनी. एक मिनिट शौनक, आम्ही पण घरात नव्हतो. आम्ही ब्रेकफास्ट करायला बाहेर गेलो होतो. पण त्यासाठी तुम्ही घरी असण्याची आवश्यकताच नाहीये दिव्या. तुम्ही ही गोष्ट दुसऱ्या कोणाकडूनही करून घेऊ शकता. हो ना? तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.